भिवंडीमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणानंतर आज खासदार सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे हे जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला आलेले आहेत. मामा, काय सांगाल, गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने भिवंडीमध्ये तणावाचं वातावरण आहे, काय वाटतं नेमकं, हे राजकीय तणाव हा सुरू आहे का, त्या ठिकाणी खरी परिस्थिती काय आहे? नाही, खरं म्हटलं तर ज्या काही दोन्ही दुर्घटना घडल्या, मग ते विसर्जन मिरवणुकीचं असेल किंवा त्यानंतर काही मुस्लिम तरुणांना मारहाण असेल, ह्या दोन्ही घटना निंदनीय घटना आहेत. परंतु त्यानंतर या घटना घडल्यानंतर भिवंडीत कुठल्याही प्रकारची जातीय दंगल होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था ज्यांनी व्यवस्थितपणे हाताळली, आणि दोन्ही गटांवर, ठीक आहे ना, सौम्य लाठीमार करणं गरजेचं होतं, कारण जर सौम्य लाठीमार होत नाही तर दोन्हीकडची लोकं ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आणि भिवंडीत कायदा सुव्यवस्था शांतता राहणे खूप गरजेचं आहे, आणि म्हणून अशा वेळेस छोटी मोठी कारवाई केली असेल तर त्या कारवाईच्या बदल्यात ज्यांनी हे सगळं होता होता थांबवलं, जी दंगल होता होता थांबवली, त्या अधिकाऱ्यावर त्यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांची जर तुम्ही बदलीच कराल तर हे योग्य नाही. कुठंतरी सरकारने याचा विचार करायला पाहिजे. मी स्वतः पोलीस आयुक्तांकडं, गृहमंत्रालयाकडे मी स्वतः अर्ज करणार आहे की अशा प्रकारची जर आपण कारवाई केली तर उद्या जेही अधिकारी येतील ते अधिकारी कशा प्रकारे काम करतील किंवा त्यांनी कसं काम करावं ही तुम्ही सांगावं. जे व्यवस्थित कायदा सुव्यवस्था हाताळतात, ह्या सगळ्या दंगली होण्यापासून थांबवतात, त्यांची जर आपण बदली करतोय तर मग त्याच्यापासून दुसऱ्या अधिकाऱ्यांनी काय बोध घ्यायचं? आणि म्हणून हे सगळं थांबलं पाहिजे. भिवंडीसाठी कार्यक्षम अधिकाऱ्याचीच गरज आहे. भिवंडी हा संवेदनशील शहर आहे आणि म्हणून त्यासाठी अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. वेळ प्रसंगी कठोरातला कठोर निर्णय देखील घ्यायला लागतो, परंतु त्या निर्णयाने जरी संपूर्ण दंगल किंवा हे संपूर्ण शहर शांत झालं, आणि म्हणूनच अशा प्रकारचे अधिकारी पुन्हा आमच्याकडे असावे ही माझी तरी स्वतःची वैयक्तिक मागणी. 2 दिवसापूर्वी आपण एक आरोप केला होता की स्थानिक जो माजी खासदार आहेत यांच्याकडनं दंगल घडवण्याचा जो आरोप आहे, स्टेटस वगैरे काही चालू होतं. मात्र आज कपिल पाटील यांनी स्पष्टीकरण देताना त्याच्यावरती म्हटलेलं आहे की असं कुठल्याच प्रकारचं, म्हणजे गणपती मिरवणुकीत मी दगड मारायला सांगेल का असं तर नाही, आणि महायुतीला अशी गरज देखील नाही आहे. तर हे जे घडलेलं आहे, या घडलेलं त्याला महाविकास आघाडी एकतर्फे त्यांनी बघितलं तर या सगळ्या प्रकरणाला पाठिंबा देत असल्याचं त्यांचा असा आरोप आहे, यावरती काय सांगा? जर त्यांचं असं म्हणणं असेल तर त्यांना तुम्ही एक विचारा का तुम्ही डिसिप्लिनची बदली का केली. हे तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की भिवंडीत दंगल होता होता थांबवली गेली, ठीक आहे ना, दोन्ही लोकांवर, दोन्हीकडच्या लोकांवर सौम्य लाठीचार्ज केला गेला. पण त्या सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर पूर्ण भिवंडीची दंगल होता होता थांबली, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली गेली, मग अशा अधिकाऱ्यांनी तुम्ही कारवाई का केली? दुसरी गोष्ट, जी पहिले पद्मनगरमध्ये घटना घडली 5 दिवसाअगोदर, तो तर 100% हिंदू एरिया आहे, कोणी एका विक्षिप्त व्यक्तीने ते केलं त्या घटनेचा तर मी निषेधच करतोय, प्रश्नच येत नाही. परंतु कोणी केले असेल, मग तिथं तुमचा राजकीय स्टंट का, त्यांच्या पुतण्याचा तो वाड आहे नगरसेवकचा, नगरसेवक सुमित पाटील तिथं होते, आहेत म्हणजे 10 वर्षापासून. तर मग तिथं ते घडल्यानंतर एका पक्षाच्याच घोषणा का दिल्या जातात? बरं, तुमच्याच नावाचा, तुमच्याच फोटोचा मेसेज का फिरतो सगळीकडे की 10 वर्षात असं घडलं नाही, आत्ता घडतं आहे. म्हणून मी त्यांना उत्तर दिलं का 10 वर्ष तुम्ही केलं नसेल, आता तुम्हाला काय काम नाही, होणे करत असाल. कपिल पाटील बोलतात की 10 वर्षात माझं नेतृत्व आहे दोन्ही समाजाच्या लोकांना चालत होतं, तुम्ही एका कुठल्या तरी समाजाच्या लोकांचं मन दुखलं असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतील, यावर तुमचं काय? लोकांनी निवडणुकीच्या निकालातून दाखवून दिलेलं आहे दोन्ही समाज माझ्यासोबत आहेत, हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. हे कपिल पाटलांनी प्रशस्तीपत्रक द्यायची गरज नाही, हे त्यांनी त्याचा बोध घ्यायचा आहे का दोन्ही समाज त्यांच्यासोबत आहेत असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी त्यांचं पुन्हा एकदा मतदान चेक करावं. आणि मी सांगतो ना का दोन्ही समाज माझ्यासोबत आहेत, तर त्याच्यामुळे हा काय विषयच नाही. असं एकंदरीत तुमच्या या बोलण्यावरती त्यांना क्यू येते, आणि अशा प्रकारचे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावरती विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील कपिल पाटील यांनी भिवंडीकरांना केलेलं आहे.
मग त्यांनी त्यांचे स्टेटस त्यांच्या लोकांना सांगावं ना. आता जी पहिली घटना घडली तेव्हा मी तर स्वतः नव्हतो, तरी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट. बरं, त्यांचा स्वतःचा फोटो लावून तो मेसेज फिरतोय. मग जर तुम्हाला काय करायचं नाही किंवा तुम्हाला एवढी माझ्यावर कीव येतो तर मग असे मेसेज का टाकता तुम्ही, सांगा ना. आणि ठीक आहे, 10 वर्ष तुम्ही काय केलं हे लोकांनी पण बघितलं, तुमच्या मागे कोण समाज होता ही तुम्हाला माहीत आहे. आणि जर तुमच्या मागे 2-3 सगळे समाज असते ना तर तुम्ही पुन्हा निवडून आले असते. मागच्या वेळेस 1.5 लाख मतं निवडून आले होते ना, त्याच्या अगोदर पण 1.5 लाख मतं निवडून आले होते. मग आत्ता का पडले एवढ्या मताने? नुसतंच काहीतरी आव आणायचं ना, काहीतरी दाखवून द्यायचं असं नाही आहे. हे सगळं जाणीवपूर्वक हे करतायत. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मी जसं सांगितलं अनेक गोष्टी आहेत, एक गोष्ट तुमच्या समोर येईल, मी आणेनच मीडियासमोर. फक्त काय होते, आता जे कर्तव्यदक्ष अधिकारी होते जे याची चौकशी करतात, आता त्यांच्यावर चौकशी करता करता कारवाई झाली. आता तुम्ही मला सांगा ना, दुसरे येणारे अधिकारी हे कशा प्रकारे काम करतील, कशी चौकशी करतील, सांगा ना कशी कारवाई करायची. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं घडतंय का, आणि नेमकं हे कोण घडून आणतंय भिवंडी सारख्या शहरामध्ये? हे तुम्हाला आता 2-4 दिवसात लक्षात येईल. खरं म्हटलं तर व्यवस्थित चौकशी चालू होती, परंतु हे सगळं राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं आता पुढे मला अपेक्षा नाही काही चौकशी निपक्षपातीपणाने होईल. कारण जर अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायला लागल्या तर कशी चौकशी होईल निपक्षपातीपणा. आणि राहिला विधानसभेच्या निवडणुका, ते तर लोकसभेचा रिझल्ट आपण पाहिला असेल, 48 मधून 31 जागा, म्हणजे साधारणतः 65% लोकांनी महाविकास आघाडीला स्वीकारलेलं आहे. तर त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अजेंडा काय असेल, ज्यांनी कधी डेव्हलपमेंटच केली नाही, ज्या कपिल पाटलाला भिवंडीची डेव्हलपमेंटच कळली नाही, हो ते खासदार असताना त्यांना त्यांचे अधिकारी कळले नाही, तर आता काही नाही काय नाही, तर मग हे अशा प्रकारचं कृत्य करत राहायचं जेणेकरून आपसात वाद होतील, हिंदू मुस्लिम वेगळे होतील, दंगली होतील, हे सगळं काम आहे यांचं. सर, शेवटचा प्रश्न आहे की आता म्हणजे आमचं सरकार येणार असा ठामपणे त्यांनी विश्वास त्या ठिकाणी मांडलाय, काय सांगाल? नाही, हा विश्वास त्यांनी त्यांच्या निवडणुकीत देखील सांगितला होता. मीच त्यांचा मीपणा मला वाटतं अजून जात नाही. हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल ना सरकार कोणाचं आहे, पण अगोदर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा कौल दाखवलेला आहे, त्याच्यामुळे मलाही सांगायची गरज नाही का आम्हीच. पण त्यांनी त्याचा मी थोडं आता बाजूला ठेवा. हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक होणार आहे, तुमची भूमिका काय असणार? नाही बघा, हा माझा विषय नाही आहे, तो 2029चा विषय आहे. आपण थोडे दिवस थांबू, वाट पाहून मग त्याच्यावर बोलू आपण. थँक्यू. एकंदरीत पाहायला गेलं तर भिवंडीमध्ये कुठेतरी राजकारण सुरू आहे, आणि फक्त मी हा मीपणा अजूनपर्यंत कपिल पाटील यांचा गेला नाही असा आरोप जो आहे या ठिकाणी सुरेश उर्फ बाळ्यामामा यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.